पिंपरी चिंचवडमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलाय, तर हाऊस द जोश म्हणत नागरिकांचा उत्साह वाढवलाय. राहुल गांधी यांनी पुण्यात ज्या प्रकारे नागरिकांशी संवाद साधला होता, असाच एक पर्याय आज आदित्य ठाकरे यांनी अवलंबलाय. हजारो नागरिकांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय. हाऊस द जोशचा नारा दिल्यानंतर शिवसेना असं म्हणा म्हणजे दिल्ली शिवसेनेचा आवाज वाटायला हवा असं आदित्य ठाकरे म्हणलेत. बऱ्याच तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मला खरोखर आनंद होतो. हा संवादचा कार्यक्रम मी महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये घेतला, तर 5 शहरांमध्ये घेतला, आणि मी एवढ्यासाठीच घेतोय कारण ही वेळ अशी असते, 5 वर्षानंतरची वेळ असते, जेव्हा तुम्हाला एकदा मतदानाचा अधिकार मिळतो आणि जेव्हा तुमचा आवाज हा दिल्लीपर्यंत जातो. साधारणपणे 5 वर्ष आम्ही बोलत असतो, आमची भाषणं सुरू असतात, राजकारणी म्हणून आमचं सगळं सुरू असतं, पण ह्या मतदानाच्या वेळी तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमच्या मनात काय, तुमचे आयडियाज काय आहेत, तुमचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, तुमचे गोल्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मला ऐकायच्या आहेत.